नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज अनालिस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन न्यूजपेपरमधले इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. काही पॉईंट्स इथं नमूद करण्यात आलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त देखील बरेच न्यूज आहेत, त्या सगळ्या आपण आज डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला एक स्टोरी बघणार आहोत ज्याच्यातून आपल्याला इन्स्पिरेशन मिळेल. एक मुलगा रडत बसलेला असतो, त्याला रडताना पाहून त्याचे वडील त्याला अप्रोच होतात. वडील त्याच्याकडे जातात आणि त्याला विचारतात की नेमकं काय रिझन आहे, तू का रडत आहे. तर तो मुलगा सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत, बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे, बरीच संकटं माझ्यासमोर येत आहेत, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मला समजत नाही, त्या अनुषंगाने मी रडत आहे, त्यामुळं मी उदास आहे, असं त्याच्याकडून सांगितलं जातं. त्याचे वडील त्याला सांगतात की तू जा आणि तू तीन वस्तू घेऊन ये, बटाटा घेऊन ये, अंडी घेऊन ये आणि कॉफीच्या बिया कॉफी बीन्स घेऊन ये. त्याला घेऊन यायला सांगतो, तीन वेगळ्या बाऊलमध्ये, तीन वेगळ्या भांड्यांमध्ये या तीन वस्तूंना त्याला ठेवायला सांगतो आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून जे आहे ते उकळवायला सांगतो गॅसवरती. अगोदरची सिच्युएशन त्याला सांगतो, अगोदरचं फीचर, अगोदरची वैशिष्ट्य या तिन्हीची लक्षात घे कशी आहेत आणि नंतर लक्षात घे कशी होतात. ज्यावेळी या तिन्ही वस्तू त्या गरम पाण्यामध्ये उकळल्या जातात त्यावेळी बटाटा जो अगोदर हार्ड असतो कच्चा असताना तो सॉफ्ट होऊन जातो, अंड्याचा आतला भाग जो अगोदर सॉफ्ट असतो तो नंतर हार्ड होऊन जातो, कॉफी बीन्स खूप चांगला सुगंध उकळल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडायला लागतो. त्याच्यातून वडील त्याला मेसेज काय देतात, ॲडवर्स कंडिशन्समध्ये रिॲक्शन या पदार्थांकडून कशी आली ते त्याच्यातून आपल्याला शिकणं गरजेचं आहे. अडचणी, अशा अडचणीच्या परिस्थितीचा सामना आपल्याला नेहमीसाठी आहे, गव्हर्नन्स आहे आणि इंटरनॅशनल रिलेशन्सचा पार्ट आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला GS पेपर 2 शी रिलेटेड आलेले न्यूज आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये पॉलिटी, गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्सचा भाग आहे. सुरुवातीला पहिली न्यूज आजच्या द हिंदूमध्ये आलेली आहे, ती आहे प्रामुख्याने अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्सबद्दलची. AMR नावाचा शॉर्ट फॉर्म त्याच्याबद्दल वापरला जात असतो. अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स नेमका काय आहे तो आपण समजून घेऊया आणि त्यानंतर त्याच्याबद्दलचा आलेली जी माहिती आहे, समोर माहिती जी देण्यात आलेली आहे ती आपण समजून घेऊया. अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय असतं. प्रामुख्याने आपण ज्या अँटीबायोटिक्स घेत असतो ज्यावेळी आपल्याला इन्फेक्शन होतं, सर्दी खोकला असेल, मायक्रोऑर्गनिझमच्या माध्यमातून बॅक्टेरियल इन्फेक्शन ज्यावेळी आपल्याला कधी होतं त्यावेळी आपण काय करतो, त्याच्यावरती एक उपाययोजना म्हणून अँटीबायोटिक टॅबलेट घेतो, औषध घेतो, ज्याच्यामध्ये अँटीबायोटिक असतं प्रामुख्याने. तशा पद्धतीनं ज्यावेळी आपण औषध घेतो त्यानंतर काही दिवसांनी असं होतं की एवढे सगळे अँटीबायोटिक्स आपण घेतल्यानंतर त्या अँटीबायोटिक्स जे ड्रग्स आहेत, जे गोळ्या आहेत, त्याचा इफेक्टच व्हायचा बंद होतो. त्याचा जो आहे तो रेझिस्टन्स एक तयार होतो, एक प्रतिकार क्षमता तयार होते. नंतर आपण कितीही अँटीबायोटिक घेतलं तरी त्याचा काही बॉडीवरती परिणामच होत नाही. ती जी कंडिशन क्रिएट होते, ती जी सिच्युएशन तयार होते, त्याला अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स असं म्हणतात. AMR हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. खूप महत्त्वाची ही संकल्पना आहे कारण WHO नावाची जी संस्था आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की ग्लोबल जे थ्रेट्स आहेत, जे जगाला जे प्रामुख्याने धोके आहेत आरोग्याशी संबंधित, त्यातल्या टॉप 10 पैकी हा AMR नावाचा एक महत्त्वाचा धोका मानला जात आहे WHOकडून, तसं सांगण्यात आलेलं आहे. एक स्टडी समोर आलेला आहे भारताच्या माध्यमातून, तो स्टडी समोर आणण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की अँटी मायक्रोबियल जो रेझिस्टन्स आहे तो प्रामुख्याने कशामुळं तयार झालेला आहे, भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात तो तयार झालेला आहे, तो एक्सेसिव्ह अँड इनअप्रोप्रिएट यूज ऑफ अँटीबायोटिक्स, अँटीबायोटिक्सचा वापर जो केला जात असतो तो चुकीच्या पद्धतीने केला जातो आणि खूप जास्त प्रमाणात केला जातो आहे, त्याच्यामुळं हा अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स तयार झालेला आहे. अँटीबायोटिक्सचा परिणामच होत नाही बॉडीवरती कोणताच, ते किती जरी घेतले तरी इफेक्ट जाणवत नाही. ज्याच्यासाठी त्या ज्या पर्पजसाठी ते वापरायचे असतात तो पर्पजच साध्य होत नाही, त्या मायक्रोबियल रेझिस्टन्स असं म्हणतात. तो प्रामुख्याने रेझिस्टन्स क्रिएट होतो. तर आपल्याकडे जर सिच्युएशन बघितली, जो स्टडी कंडक्ट करण्यात आलेला आहे, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल NCDC नावाची बॉडी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, त्यांच्याकडून हा स्टडी कंडक्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे 94% लोकांना जे अँटीबायोटिक्स देण्यात आलं ते चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे. कोणत्याही डिसीज समोर येण्याच्या अगोदर, डिसीजचं डायग्नोसिस होण्याच्या अगोदरच अँटीबायोटिक्स या पद्धतीने देण्यात आलेले आहेत. फक्त 6% एवढे लोक आहेत, एक सॅम्पल घेण्यात आला होता,
त्या सॅम्पलपैकी 6% एवढे लोक आहेत फक्त ज्यांना ॲक्च्युअलमध्ये डिसीज झाला आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती डायग्नोसिस झाल्यानंतर अँटीबायोटिक्स देण्यात आलेले आहेत. परंतु हा आकडा खूप मोठा आहे. चुकीच्या पद्धतीने ॲप्रोप्रिएट मेथड न वापरता हे सगळे अँटीबायोटिक्स दिले जात आहेत, ती एक मोठी समस्या भारतासमोर बनलेली आहे. प्रामुख्याने WHO-कडून जो मुद्दा सांगण्यात आलेला आहे, WHO हॅज आयडेंटिफाईड AMR एज वन ऑफ द टॉप थ्रेट्स टू द पब्लिक हेल्थ. ग्लोबल हेल्थला जागतिक पातळीचं जे आरोग्य आहे त्या आरोग्याशी संबंधित असलेले 10 प्रमुख जे धोके आहेत त्यापैकी एक म्हणून या AMR संकल्पनेला WHO-कडून सांगण्यात आलेलं आहे. ती संकल्पना पण, ती गोष्ट, ती फॅक्ट पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. NCDC जी बॉडी आहे, नॅशनल सेंटर फॉर डिसीज, प्रामुख्याने केंद्र सरकारची जी बॉडी आहे नॅशनल, तर ती एक नोडल एजन्सी म्हणून काम करते. कशासाठी? भारताकडून देखील अशा AMRचा जो हा मुद्दा आहे तो AMRचा मुद्दा टॅकल करण्यासाठी म्हणून एक प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे, AMR कंटेनमेंटचा, AMR रोखण्यासाठी म्हणून. त्याची एक नोडल एजन्सी म्हणून ही NCDC नावाची बॉडी काम करते. त्यांच्याकडूनच हा रिपोर्ट, ही माहिती समोर देण्यात आलेली आहे. त्यासोबतच NCDC-च्या म्हणण्यानुसार त्यांनी एक ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे, कशामुळे हा नेमकं AMR-ची सिच्युएशन आपल्याकडे बघायला मिळत आहे, तर ओव्हर यूज ऑफ अँटीबायोटिक्स आणि अप्रॉक्झिमेटली हाफ आणि त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे अर्धे किंवा अर्धेपेक्षा जास्त जे हॉस्पिटल्स आहेत तिथं इनअप्रोप्रिएटली अशा पद्धतीचे अँटीबायोटिक्स दिले जात आहेत. त्यामुळे ही AMR नावाची संकल्पना, जी कन्सेप्ट आहे, जो थ्रेट जो आहे तो तिथं डेव्हलप झालेला आपल्याला बघायला मिळत आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल NCDC बॉडी पण लक्षात ठेवायची आहे, त्यांच्याकडे प्रामुख्याने ही जबाबदारी आपल्याकडं देण्यात आलेली आहे AMR कंटेनमेंटची. त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे, जे IT रेड्स मारले जात असतात, इन्कम टॅक्सचे ज्या रेड्स असतात त्याच्या अनुषंगाने कोणकोणत्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं तो मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे. तर आर्टिकल्स जे चर्चेत असतात ते जस्ट आर्टिकल्स पॉलिटीमध्ये जाऊन बघून ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो फंडामेंटल राईट टू प्रायव्हसीचा नमूद करण्यात आलेला आहे. 2017 सुप्रीम कोर्टने एका केसच्या माध्यमातून हा जो फंडामेंटल राईट टू प्रायव्हसी हा जो हक्क आहे, गोपनीयतेचा जो हक्क आहे तो मूलभूत अधिकार आहे, गोपनीयतेचा हक्क हा फंडामेंटल राईट आहे, राईट टू प्रायव्हसी, तो मुद्दा सुप्रीम कोर्टने 2017 जस्टिस KS पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये त्यांनी तो डिसिजन दिलेला होता. तो एक पहिला मुद्दा आहे, प्रायव्हसीचं, गोपनीयतेचं उल्लंघन होतं आहे अशा ज्या IT रेड्स केल्या जात असतात त्याच्या माध्यमातून तो पहिला मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे. Clause 20(3) इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर Clause 14 उल्लेख करण्यात आलेला आहे, Article 14 इक्वॅलिटीशी संबंधित आहे, इक्वल ट्रीटमेंट, समान वागणूक सर्वांना देणे त्याच्याशी संदर्भातला आर्टिकल आहे. राईट टू प्रायव्हसीचा जो हक्क आहे तो Clause 21 भाग आहे, राईट टू पर्सनल लिबर्टी जो मुद्दा आहे त्याच्याशीच रिलेट असलेला हा राईट टू प्रायव्हसीचा मुद्दा आहे. ती गोष्ट, ती फॅक्ट देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर असे जे चर्चेत असलेले इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतात ते लगेच फंडामेंटल राईट्समध्ये जाऊन व्यवस्थित बघून ठेवायचे आहेत. त्यानंतर हे आर्टिकल आलेलं आहे ते आहे ग्लोबल हेल्थशी रिलेटेड आणखी एक असलेला मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा आहे, ब्लडचा मुद्दा आहे. रक्ताच्या बाबतीमध्ये रक्ताचं कलेक्शन असेल, त्याचं सप्लाय असेल, त्याचं डिस्ट्रीब्युशन असेल, या सगळ्या प्रोसेसमध्ये नेमक्या कोणकोणत्या अडचणी बघायला मिळतात ते मुद्दे सगळे इथं नमूद करण्यात आलेले आहेत. आता रक्ताची भूमिका किती महत्त्वाची आहे हे कोणी वेगळं सांगायची गरज नाही, परंतु ते ब्लड, आपल्याकडे ज्या ब्लड बँक्स असतात त्यांच्या माध्यमातून जो काही डिस्ट्रीब्युशन होत असतं, जो काही सप्लाय होत असतो, किंवा जे ब्लड कलेक्शन होत असतं ब्लड डोनेशनच्या माध्यमातून, त्याचं नेमकं मॅनेजमेंट कसं केलं जातं, त्याच्यामध्ये इश्यूज काय आहेत आणि ते कसं करणं गरजेचं आहे, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. WHO-चा एक रिपोर्ट पब्लिश झालेला आहे या बाबतीतला, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे प्रामुख्याने आफ्रिका खंडातले जे देश आहेत त्या आफ्रिका खंडातल्या देशांना ब्लडचा सप्लाय जो होतो तो खूप कमी प्रमाणात मिळत आहे. 14% ग्लोबल पॉप्युलेशन, जागतिक पातळीपैकी जागतिक जी लोकसंख्या आहे त्यापैकी 14% लोकसंख्या आफ्रिकन रिजनमध्ये राहते, तरी देखील त्यांना 5% ग्लोबल डोनेशन फक्त मिळतं ब्लडचं. रक्त पुरवठा जो आहे तो 5% फक्त तिथं केला जातो. ही डिस्पॅरिटी आहे, ही असमानता बघायला मिळते. पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रक्ताचा पुरवठा केला जात नाही, तो एक पहिला मुद्दा आहे. त्यासोबतच कमी उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असणारे जे देश आहेत त्या देशांच्या बाबतीत पण सेम सिच्युएशन आहे. ग्लोबल कॉन्ट्रीब्युशन जर विचार केलेला तर प्रामुख्याने त्या पॉप्युलेशनचा 8% आणि 40% लो इन्कम ज्या कंट्रीज आहेत त्यांचं 8% पॉप्युलेशन जागतिक पातळीवरती बघायला मिळते. मध्यम उत्पन्न असलेले जे देश आहेत त्यांचं 40% पॉप्युलेशन बघायला मिळते, परंतु त्यांना 2% आणि 24% या प्रमाणात फक्त ब्लड रिसीव होतं, ब्लडचा सप्लाय रिसीव होतो. भारताच्या बाबतीमध्ये पण तशीच गोष्ट आहे. भारतामध्ये देखील जे शॉर्टेज आहे ब्लड सॅम्पल्सचं किंवा ब्लडचं म्हणू शकतो, ब्लड युनिट्सचं, ते सॅम्पलचं शॉर्टेज भारताकडं देखील बघायला मिळतं. त्यामुळे भारतामध्ये देखील
महत्त्वाचा मुद्दा आहे हा भारताच्या बाबतीत देखील. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे, 2019-20 सालापर्यंत भारतामध्ये जे शॉर्टेज होतं ते 6 लाख युनिट एवढं होतं. एक ब्लड युनिट कन्सिडर केलं, 6 लाख युनिट एवढं शॉर्टेज 2019-20 पर्यंत भारतामध्ये बघायला मिळालेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी जी आहे त्यांनी एक स्टडी कंडक्ट केलेला होता, त्या स्टडीनुसार त्यांनी सांगितलेलं होतं ज्यावेळी एखादा ॲक्सिडेंट होत असतो त्या ॲक्सिडेंटमध्ये जो जखमी झालेला व्यक्ती आहे त्याला प्रामुख्याने 50 युनिट एवढं ब्लड लागतं. ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला त्याच्या प्रमाणात जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं पण देखील सप्लायमध्ये शॉर्टेज बघायला मिळतं, कमतरता तिथं बघायला मिळते. याच्यामध्ये इश्यूज नेमके काय काय आहेत, इन इक्विटीज इन ॲक्सेस टू सेफ अँड सस्टेनेबल ब्लड, म्हणजे काय असमानता आहे, ॲक्सेस नाही आहे, योग्य पद्धतीने वाटप तिचं होत नाही, समानतेने वाटप होत नाही, त्यासोबतच सेफ सुरक्षित रक्त पण मिळत नाही, इन्फेक्शनचं प्रमाण पण बघायला मिळतं. सस्टेनेबल ब्लड प्रामुख्याने शाश्वत जो सप्लाय आहे पुरवठा आहे तो तिथं कंटिन्यू राहत नाही, त्यासारखे इश्यूज बघायला मिळतात. याच्यावरती पर्याय काय असू शकतो, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, लगेच तिथं इश्यू आणि लगेच खाली सोल्युशन्स देखील सांगितलेलं आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाऊ शकते, ब्लड बँक्स जे आहेत त्याचं एक चेन क्रिएट केली जाऊ शकते या सस्टेनेबल अशा सप्लायसाठी म्हणून ब्लडच्या. त्यासोबतच आणखी काही इनोव्हेटिव्ह मॉडेल्स ब्लड कलेक्शनचे तिथं इंट्रोड्यूस केले जाऊ शकतात. त्याच्याच बाबतीतलं एक मॉडेल इथं नमूद करण्यात आलेलं आहे, त्या मॉडेलचं नाव आहे हब अँड स्पोक मॉडेल. एक इनोव्हेटिव्ह मेथड आहे ज्याच्यामध्ये काय केलं जात असतं, मोठे मोठे हब डेव्हलप केले जात असतात लार्ज व्हॉल्यूमचे ब्लडचे, त्याच्या माध्यमातून इतर जे छोटे छोटे ब्लडचे बँक्स असतील ग्रामीण भागामध्ये, डिस्ट्रिक्ट लेवलला, रुरल लेवलला, विलेज लेवलला पसरलेलं एक जाळं जे नेटवर्क असेल तिथं या हबच्या माध्यमातून ब्लड सगळं पुरवलं जात असतं. याचे फायदे काय असतात, प्रामुख्याने या ब्लडची शेल्फ लाईफ खूप कमी असते आणि त्यासोबतच त्याची स्टोरेजची एक मेथड असते, त्या पद्धतीने पण ते स्टोरेज करणं गरजेचं असतं. शेल्फ लाईफ कमी असल्यामुळं, त्या प्रॉडक्टची शॉर्ट असल्यामुळं ब्लडची, त्याच्यामुळं काय होतं की हे ब्लड जे आहे ते वापरासाठी लवकरात लवकर जे आहे ते लवकर वापरणं गरजेचं आहे आणि ते स्टोरेज पण योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. परंतु ते काय होतं, एक्सपायर होतं काही दिवसानंतर, त्यामुळं स्टोरेज योग्य पद्धतीने करायचं असेल तर ते हबची भूमिका तिथं महत्त्वाची असणार आहे, त्यांच्याकडं योग्य पद्धतीने स्टोरेज केलं जाऊ शकतं. आणि दुसरा मुद्दा काय आहे, याच्या माध्यमातून जे नेटवर्क क्रिएट केलं जाणार आहे त्याच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युशन योग्य पद्धतीने होणार आहे, म्हणजे टाइमली डिलिव्हरी होणार आहे ब्लडची ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जिल्हा पातळीवरती ज्या ठिकाणी ब्लडची रिक्वायरमेंट असेल, गरज असेल, त्या ठिकाणी या हबच्या माध्यमातून नेटवर्क क्रिएट केल्यामुळं तिथं ब्लड योग्य वेळी पोहोचणार आहे, टाइमली डिलिव्हरी तिथं होणार आहे. डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक भाग, एक महत्त्वाची भूमिका या हब आणि स्पोक मॉडेलमध्ये केली जाणार आहे. एक्सपायरी होण्यापासून पण देखील त्याचा जो लॉस असतो त्याच्यातून देखील आपण या पद्धतीने वाचवलं जाऊ शकतं. पार्लमेंटमध्ये पण एक रिपोर्ट मांडण्यात आलेला होता, पार्लमेंटमध्ये आपल्या भारतीय संसदेमध्ये, त्याच्यामध्ये देखील सांगण्यात आलेलं होतं 2014-15 ते 2016-17 या कालावधीमध्ये 30 लाख ब्लड युनिट्स जे आहेत ते डिस्कार्ड करण्यात आले होते. कशामुळं, एक्सपायरी झाल्यामुळं, डिग्रेडेशन झाल्यामुळं, एक्सपायरेशन झाल्यामुळं प्रामुख्याने एवढे ब्लडचे युनिट्स जे आहेत ते डिस्कार्ड करण्यात आले होते, म्हणजे ते कोणाच्याच उपयोगाला आले नाहीत, कोणाच्याच कामाला आले नाहीत. त्याच्यामध्ये इन्फेक्शनचं देखील प्रेझेन्स होता, इन्फेक्शन त्याच्यामध्ये झालेलं होतं असा देखील मुद्दा तिथं एक प्रायमरी रिझन त्याच्याबद्दलचं सांगितलं जात आहे. त्यासोबतच ब्लडचं कलेक्शनचा पण मुद्दा महत्त्वाचा आहे, ब्लड जे कलेक्शन आहे, ब्लड जे डोनेशन आहे, समाजामध्ये पण त्याच्याबद्दल जागरूकता आपल्याला बघायला मिळत नाही. ब्लड डोनेट करणं, व्हॉलंटरीली ब्लड डोनेट करणं, एखादं स्वतःहून जाऊन ब्लड डोनेशन करणं, याच्या बाबतीतली जागरूकता आपल्याकडे बघायला मिळत नाही, त्याच्याबद्दल वेगवेगळे समज गैरसमज लोकांमध्ये बघायला मिळतात. ब्लड डोनेशन जर केलं तर इम्युनिटी खराब होईल, इन्फेक्शन होईल, अशा पद्धतीचे समज गैरसमज आपल्याला बघायला मिळतात. इथं पण पब्लिक आणि प्रायव्हेटची पार्टनरशिपचा म्हणजे मॉडेल आहे ते आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. याच्या माध्यमातून लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं, अवेअरनेस कॅम्पेन क्रिएट करणं, ऑर्गनाईज करणं, त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये अवेअरनेस आपण क्रिएट करू शकतो, ते एक सोल्युशन त्याच्यावरती सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच कन्क्लुजनचा पार्ट, निष्कर्षाचा भाग खूप चांगल्या पद्धतीने इथं देण्यात आलेला असतो. ब्लड अँड इट्स प्रोडक्ट्स आर सेंट्रल टू मॉडर्न मेडिसिन. ब्लड, रक्त आणि त्याच्यापासून बनलेले इतर जे घटक आहेत ते जे मॉडर्न मेडिसिन आहे त्याच्यामध्ये सेंट्रल पार्ट आहेत, केंद्रस्थानी आहेत. त्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी चांगल्या इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स घेऊन येणं, इनोव्हेटिव्ह मेजर्स घेऊन येणं, त्यासोबतच प्रोॲक्टिव्ह एंगेजमेंट फ्रॉम इंडस्ट्री, इंडस्ट्रीकडून प्रोॲक्टिव्ह एंगेजमेंट म्हणजे प्रायव्हेट सेक्टरची इन्व्हॉल्वमेंट चांगल्या पद्धतीने, त्यासोबतच ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ द सिटिझन्स, नागरिकांच्या बाजूने पण सक्रिय सहभाग याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, कारण तो खूप व्हायटल पार्ट आहे, तो खूप महत्त्वाचा भाग आहे या पूर्ण हेल्थ
सेक्टरशी संबंधित असलेला, त्यामुळे ते सगळे फॅक्ट्स त्याच्याबद्दलचे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर जी एस पेपर 3 संदर्भात आलेले न्यूज आपण सगळे डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये इकॉनॉमी आहे, सायन्स टेक्नॉलॉजी आहे आणि एन्व्हायरमेंट आहे. एन्व्हायरमेंटशी संबंधित आलेले पहिली न्यूज आहे कोनो नॅशनल पार्क जे आहे मध्य प्रदेशमधलं, तिथून आलेली न्यूज आहे. तिथं 3 चित्त्यांचा जो आहे तो जन्म झालेला आहे, नवीन चित्त्याच्या बछड्यांना जन्म देण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशमधलं कोनो नॅशनल पार्क गेले 1 झालं ते चर्चेत आहे. त्या ठिकाणी नामिबिया इथून 17, नामिबिया इथून प्रामुख्याने 8 एवढे चित्ते तिथे आणण्यात आले होते 17 सप्टेंबर 2022 आणि दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आलेले होते. प्रामुख्याने 20 चित्ते तिथे आणण्यात आले होते, त्यापैकी काही चित्त्यांची डेथ देखील झालेली होती, मृत्यू झाले होते, त्यामुळे ते सगळा मुद्दा चर्चेत होता. ते प्रोजेक्ट चित्ता इम्पॉर्टंट आहे, प्रोजेक्ट टायगर इम्पॉर्टंट आहे. त्या 20 आणलेल्या चित्त्यांपैकी बऱ्याच चित्त्यांचा मृत्यू झालेला होता, त्या चित्त्यांनी जन्म दिलेल्या बछड्यांचा देखील बऱ्याच याच्यामध्ये मृत्यू झालेला होता, त्यामुळे ते कोनो नॅशनल पार्क जे आहे मध्य प्रदेशमधलं शोपूर जिल्ह्यातलं ते चर्चेत असतं, त्याचं लोकेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ही न्यूज आहे इकॉनॉमीशी संबंधित कसं आहे, सुप्रीम कोर्टकडून एक डिसिजन, एक जजमेंट देण्यात आलेला आहे कशाच्या बाबतीमध्ये, हिंडनबर्ग रिपोर्ट, जो अडाणी समूह आहे त्यांच्या बाबतीत जो हिंडनबर्ग रिपोर्ट मांडण्यात आलेला होता त्याची चौकशीची जबाबदारी सेबीकडे देण्यात आली होती. सेबी नावाची बॉडी महत्त्वाची आहे, त्या बाबतीत आलेली ही न्यूज आहे. याच्यातून इकॉनॉमीशी संबंधित असलेली सेबी बॉडी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया स्टॅच्युटरी बॉडी आहे, वैधानिक संस्था आहे. याबद्दलचा प्रश्न विचारला जातो प्रिलिम्सला, एखादी संस्था दिली जाईल आणि ती वैधानिक आहे, संविधानिक आहे, किंवा 3-4 संस्था दिल्या जातील, एक त्यातली वैधानिक असेल, इतर 3 संविधानिक असतील आणि त्यापैकी अयोग्य पर्याय निवडण्यासाठी प्रश्न विचारला जाईल प्रिलिम्सात, असा पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो. तर ही वैधानिक संस्था आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे, ज्याची स्थापना 12 एप्रिल 1992 या दिवशी करण्यात आलेली होती. कोणत्या कायद्यानुसार? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ऍक्ट 1992. स्टॅच्युटरी बॉडी आहे सध्या, अगोदर ते स्टेटस नव्हतं, ती माहिती पण आपण बघणार आहोत. बेसिक फंक्शन काय आहेत, याची मुख्य कार्य नेमकी काय आहेत, तर जे सिक्युरिटीज मार्केट असतं ते सिक्युरिटीज मार्केटमध्ये इन्व्हेस्टर्स जे असतात, गुंतवणूकदार जे असतात, त्या गुंतवणूकदारांचं हित प्रोटेक्ट करणं, त्याचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं, त्याचं संरक्षण करणं, त्यासोबतच प्रमोट अँड रेग्युलेट द सिक्युरिटीज मार्केट, त्याच्यामध्ये प्रामुख्याने इन्व्हेस्टरचं जे हित आहे ते प्रमोट करणं, त्याला चालना देणं आणि त्यासोबतच जे सिक्युरिटीज मार्केट आहे त्याचं नियमन करणं, त्याचं रेग्युलेशन करणं, त्याची देखील जबाबदारी सेबीकडं देण्यात आलेली आहे. सेबीच्या अगोदर, सेबी संस्था ज्यावेळी अस्तित्वात आली त्याच्या अगोदर एक संस्था आपल्याकडे काम करत होती, तिचं नाव होतं कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज. प्रामुख्याने ती रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणून काम करत होती या सगळ्या कॅपिटल आणि सिक्युरिटीज मार्केटमध्ये. 1947 एक कायदा होता कॅपिटल इश्यूज कंट्रोल ऍक्ट, त्याच्यातून त्याला अधिकार देण्यात आले होते त्या संस्थेला. परंतु नंतर 1988 सेबी एक रेग्युलेटर म्हणून त्याची स्थापना करण्यात आली, एक नियामक संस्था म्हणून स्थापना करण्यात आली. कशानुसार? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या एका रिझोल्युशननुसार, एक ठराव मांडण्यात आलेला होता त्याच्यानुसार 1988 सेबीची स्थापना करण्यात आली. ठरावाद्वारे त्याची स्थापना करण्यात आली होती, त्यामुळे सुरुवातीला ती नॉन स्टॅच्युटरी बॉडी होती, गैरवैधानिक संस्था होती किंवा अवैधानिक संस्था होती. नंतर त्यांना स्टॅच्युटरी पॉवर्स देण्यात आला, एक कायदा पास करण्यात आला सेबी ऍक्ट 1992, त्या कायद्यानुसार अधिकार देण्यात आले, त्यानंतर ही स्टॅच्युटरी बॉडी बनलेली आहे, वैधानिक संस्था बनलेली आहे. हेडक्वार्टर सेबीचं मुंबई या ठिकाणी आहे, रिजनल ऑफिस प्रादेशिक कार्यालय जे आहेत ते अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. सेबीबद्दल प्रिलिम्सला प्रश्न विचारला जाऊ शकतो, महत्त्वाची बॉडी आहे. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये जो तरुण वर्ग आहे, जो रुरल यूथ आहे, त्यांचं अपस्किलिंग करणं का गरजेचं आहे, त्यांचं कौशल्य, त्यांना आणखी कौशल्य देणं आणि आहे या कौशल्यामध्ये वाढ करणं का गरजेचं आहे, त्याबद्दलचं आलेलं हे आर्टिकल आहे. त्याला रिझन काय आहे, युनायटेड नेशन्सकडून मागं एक प्रोजेक्शन सांगण्यात आलं होतं, एक अंदाज सांगण्यात आलेला होता 2047 भारतातली 50% जी लोकसंख्या आहे ती अर्बन क्षेत्रामध्ये जाणार आहे, शहरी भागामध्ये जाणार आहे, असं प्रोजेक्शन युनायटेड नेशन्सकडून देण्यात आलेलं होतं. राहिलेल्या 50% काय, राहिलेली 50% लोकसंख्या ग्रामीण भागामध्येच राहणार आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न नेमका काय, शेतीचा बाबतीतला मुद्दा महत्त्वाचा आहे, तो पण इथंच रिलेटेड आहे. ग्रामीण भागामध्ये प्रमुख स्रोत कोणता आहे उत्पन्नाचा? शेती आहे. परंतु शेतीच्या बाबतीमध्ये एकदम विदारक परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे, शेती परवडण्यायोग्य राहिली नाही, तो मुद्दा आपण कायम ऐकत असतो. त्याच्यासाठी कित्येक कारणं जी आहेत ते अवलंबून आहेत त्याच्यावरती. पाऊस वेळेवरती पडत नाही, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत योग्य पद्धतीने, बाजारभाव योग्य पद्धतीने मिळत नाही सगळ्या शेतीतल्या उत्पादनांना, त्या सगळ्या गोष्टींमुळे शेती आता परवडण्यासारखी राहिली नाही असं मानलं जातं. त्यासोबतच फार्मिंगचा जो मुद्दा आहे,
शेतीवरतीच जास्तीत जास्त ग्रामीण सगळी अर्थव्यवस्था चालते. आता हे 50% लोकसंख्या शहरी भागात जाणार आहे, परंतु उर्वरित 50% ग्रामीण भागातच राहणार आहे एका बाजूला मुद्दा. पॅरलली दुसरी कुठली गोष्ट आहे, शेती जी आहे ती परवडणारी राहणार नाही. तर या 50% ग्रामीण भागातल्या या सगळ्या लोकसंख्येचं करायचं काय, त्यांच्यासमोर नेमका उत्पन्नाचं साधन काय असणार आहे, तो एक महत्त्वाचा प्रश्न तिथं उपस्थित होणार आहे. रुरल इकॉनॉमी प्रामुख्याने ऑक्युपेशनल शिफ्ट एक बघायला मिळत आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये. म्हणजे काय, कित्येक शेतकरी शेती सोडून आता दुसऱ्या व्यवसायामध्ये शिफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. कशामुळं, शेतीसमोरचं जे संकट उभं राहिलेलं आहे ॲग्रेरियन क्रायसिस, त्याच्यामुळं. मागं एक एस्टिमेट आलेला होता नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिसनुसार, त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं 34 मिलियन फार्मर्स जे आहेत, 34 मिलियन शेतकऱ्यांनी जे आहे ती शेती सोडून इतर क्षेत्रांमध्ये जे आहे ते ऑलरेडी त्यांनी शिफ्ट व्हायला सुरुवात केलेली आहे. कोणत्या कालावधी दरम्यान, 2004-05 ते 2011-12 या कालावधी दरम्यान. आता या पद्धतीने जर शेती सोडून इतर क्षेत्रांमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर शिफ्ट होणार असतील, तर त्यांना दुसरं कोणतं तरी उत्पन्नाचं साधन देणं गरजेचं आहे. शेती सोडायची आहे तर ग्रामीण भागामध्ये दुसरा महत्त्वाचा स्रोत कोणता आहे शेती सोडून, तसाच कोणताच नाही शेती सोडून दुसरा. म्हणून काय होतं, त्याच्यामुळे होतं मायग्रेशन, त्याच्यामुळे होतं स्थलांतर. स्थलांतर थांबवायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल, ग्रामीण भागामध्येच वोकेशनल ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. शिक्षणाचे पातळीवरती आपण बघतो ग्रामीण भागामध्ये शिक्षण संस्थाचं जाळं तेवढ्या प्रमाणात बघायला मिळत नाही. शिक्षणासाठी देखील स्थलांतर शहरी भागातच करावं लागतं. तिथं काही सर्वे फॉर्म, एक सर्वे कंडक्ट करण्यात आला होता कॉलेज स्टुडंट्सचा, त्यावेळी देखील त्याच्यातून एक माहिती समोर आलेली होती. विद्यार्थ्यांचा जो कोणतंही स्ट्रीम सिलेक्ट करण्याचा जो ट्रेंड आहे, म्हणजे कोणत्या शाखेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तो जो ट्रेंड आहे, त्याचं कारण नेमकं काय आहे, त्याच्या बाबतीतलं स्टडी एक कंडक्ट करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं रिझन की गावामध्ये, गाव पातळीवरती किंवा आजूबाजूच्या गावामध्ये जे कोणते स्ट्रीम्स, जे कोणते शाखा उपलब्ध आहेत, तिथं त्याच्यानुसार आम्ही तो डिसिजन घेतला. असं नाही की काहीतरी ट्रेनिंग घ्यायचं आहे, आवड आहे एखाद्या विषयामध्ये, एखाद्या स्ट्रीममध्ये म्हणून ॲडमिशन घेतलेलं आहे, तसा भाग नाही. जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्येच सगळं वोकेशनल ट्रेनिंग घेतलं जात आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अपस्किलिंग करणं गरजेचं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी पॉप्युलेशन जर शेतीतून दुसऱ्या क्षेत्रांमध्ये शिफ्ट होणार असेल, तर त्यांच्याकडं दुसरं कौशल्य देणं गरजेचं आहे. त्यासाठी वोकेशनल ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, स्किल्स देणं इतर गरजेचं आहे. दिल्ली गव्हर्नमेंटचं एक मॉडेल इथं त्याचा एक उल्लेख करण्यात आलेलं आहे, स्किल्स ऑन व्हील्स नावाचं एक इनिशिएटिव्ह, एक उपक्रम दिल्ली गव्हर्नमेंटने सुरू केलेला आहे, तो एक महत्त्वाचा आहे. तशा पद्धतीचे उपक्रम इतर भागांमध्ये देखील राबवले जाऊ शकतात, ती एक महत्त्वाची आर्ग्युमेंट याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यासोबतच मेक्सिकोमध्ये टेलिस्कूल नावाची एक संकल्पना आहे, त्याच्यामध्ये काय केलं जात असतं, सेकंडरी जे एज्युकेशन असतं, सेकंडरी एज्युकेशन सोबतच प्रामुख्याने जे व्हॅल्यूज आहेत, जी मूल्ये आहेत, त्याचं पण शिक्षण दिलं जातं. त्याच्यामुळं काय होतं की अप्रोच डेव्हलप होतो, एक अप्रोच डेव्हलप होतो शिक्षणासोबत, मूल्य पण मिळाल्यानंतर त्यानंतर एक जी चॉईस आहे कोणत्या सेक्टरमध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये फायदा होतो. ॲटिट्यूड एक डिफरंट तयार होतो आणि ॲस्पिरेशन्स जे आहेत, आकांक्षा निर्माण होतात नवीन. ते एक तिथलं मेक्सिकोतलं टेलिस्कूलचं एक एक्झाम्पल इथं चांगलं देण्यात आलं आहे. तर अशा पद्धतीने अपस्किलिंग करणं गरजेचं आहे रुरल पॉप्युलेशनचं, रुरल पॉप्युलेशनला स्किल्स देणं. शेती क्षेत्रामध्ये पण दिली जाऊ शकतात, ती सोडून इतर जे आहेत क्षेत्र त्यामध्ये देखील दिली जाऊ शकतात. पोल्युशन मॉनिटरिंग असेल, नर्सिंग असेल, डिजिटल टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या क्षेत्रांमध्ये देखील स्किल्स देणं, कौशल्य देणं गरजेचं आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन जर शिफ्ट होणार असेल दुसऱ्या सेक्टरमध्ये, तर तो मुद्दा ॲड्रेस करणं महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. त्यानंतर डायमंडबद्दलची आलेली ही न्यूज आहे, रशियावरती वेगवेगळे सँक्शन्स, वेगळे निर्बंध लादायला सुरुवात झालेली आहे. रशियाने युक्रेनवरती जे आक्रमण केलेलं आहे, त्याच्यामुळं पाश्चिमात्य देशांकडून वेगवेगळे निर्बंध रशियावरती लादले जात आहेत. त्यातलाच एक पुढचा टप्पा म्हणून रशियामधली एक महत्त्वाची एक प्रोड्युसर कंपनी आहे, डायमंड प्रोड्युसर कंपनी अलरोसा, त्याच्यावरती सँक्शन्स लादण्याचा निर्णय घेतलेला आहे. लार्जेस्ट डायमंड प्रोड्युसर म्हणून ती ओळखली जाते अलरोसा रशियामधली, त्याच्यावरती सँक्शन्स, त्याच्यावरती निर्बंध लादण्यात आलेले आहेत. डायमंडचा मुद्दा आहे, भारताचं देखील कॉन्ट्रीब्युशन डायमंड मध्ये खूप जास्त आहे. याच्या अनुषंगाने भारतातली परिस्थिती डायमंड बद्दलची आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. इकॉनॉमीमध्ये त्याचा देखील तेवढाच महत्त्वाचा वाटा आपल्याला बघायला मिळतो. याच्यामध्ये जर विचार केला भारतातलं सिनोरिओ नेमकं काय आहे डायमंडला घेऊन, तर भारत जो आहे, भारत हे असं एक सेंटर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डायमंडचं पॉलिशिंग केलं जातं आणि कटिंग देखील केलं जातं. तर भारत जे आहे, वर्ल्ड्स लार्जेस्ट कटिंग अँड पॉलिशिंग सेंटर फॉर डायमंड्स म्हणून ओळखलं जातं. जागतिक पातळीवरचे 90% जे आहे मॅन्युफॅक्चरिंग जे झालेले डायमंड असतात, त्याचं पॉलिशिंग जे आहे ते भारतामध्ये चालतं. त्यामुळे डायमंड इंडस्ट्री भारतामधली देखील तेवढीच फेमस आहे. त्याला रिझन काय आहेत, इझी अवेलेबिलिटी ऑफ स्किल्ड लेबर,
जे कुशल कामगार आहेत या क्षेत्रामधले त्याची इझी अवेलेबिलिटी आहे, उपलब्धता आहे, कटिंग एज टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान भारताकडं आहे, लोअर कॉस्ट कमी खर्चामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये होतात, त्यामुळं पॉलिशिंग आणि कटिंगशी संबंधित जे आहे ते मोठा हब म्हणून इंडिया या डायमंड सेक्टरमध्ये काम करतो. त्यासोबतच सुरत जे ठिकाण आहे गुजरातमधलं ते ग्लोबल हब फॉर डायमंड मॅन्युफॅक्चरिंग म्हणून देखील ओळखलं जातं. इथून जे आहे ते मोठ्या प्रमाणात इतर देशांमध्ये डायमंड एक्सपोर्ट केले जातात ज्वेलरीसाठी, ज्वेलरीच्या पर्पजसाठी. US बिगेस्ट मार्केट आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे कट केलेले आणि पॉलिश केलेले डायमंड्स पाठवले जातात. त्याच्यानंतर दुसरा नंबर लागतो चायनाचा. ठीक आहे, दोन फॅक्ट महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच टोटल डायमंड एक्सपोर्ट जो आहे जागतिक पातळीवरचा त्यापैकी 19% जो शेअर आहे त्याचा ते फक्त भारताचा आहे, एकट्या भारताचा. तो पण मुद्दा महत्त्वाचा आहे. भारतातून अशा पद्धतीची जी गोल्ड ज्वेलरी बाहेर पाठवली जाते त्याचं लार्जेस्ट एक्सपोर्ट डेस्टिनेशन आहे UAE. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे जवळपास 75%च्या आसपास प्रामुख्याने साऊथ एशियन जे आहे ते ज्वेलरी एक्सपोर्ट सगळे त्या ठिकाणी पाठवले जातात. तर डायमंड इंडस्ट्री भारतातली फेमस आहे. त्यासोबतच आणखी एक न्यूज मागे चर्चेत होती, 2023-24 जे बजेट आहे त्या बजेटमध्ये लॅबोरेटरी ग्रोन डायमंड्स LGT त्याचा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. लॅब ग्रोन डायमंड्स जे असतात त्याच्यावरती भर दिला जाणार आहे भारताच्या बाजूने, तो मुद्दा उपस्थित करण्यात आला होता 2023-24 बजेटमध्ये. आता हे लॅब ग्रोन डायमंड्स म्हणजे नेमकं काय असतात? जो नॅचरल डायमंड असतो, नैसर्गिक डायमंड असतो, तो आणि हा लॅब ग्रोन डायमंड सेमच असतो. केमिकल कॉम्पोजिशन दोन्हीतलं काही वेगळं नसतं, ते दोन्हीमध्ये सेमच असतं. फिजिकल प्रॉपर्टीज असतील, केमिकल कॉम्पोजिशन असेल, दोन्हीही सेम असतं. फक्त नॅचरली ऑकरिंग डायमंड तो जो लॅबमध्ये बनवला जात असतो त्याला फक्त हे लॅबोरेटरी ग्रोन डायमंड असं नाव देण्यात आलेलं आहे. प्रामुख्याने वेगळ्या कंडिशन्स त्याच्या ठिकाणी तिथं तयार केल्या जात असतात अशा पद्धतीचा लॅबोरेटरी ग्रोन डायमंड तयार करण्यासाठी. म्हणून त्याचं महत्त्व काय आहे, भारत त्याच्यावरती भर का देतोय, बजेटमध्ये त्याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला होता 2023-24 त्याच्यावरती भर का देत आहे भारत, कारण डायमंडचा जो वापर आहे कटिंग मशीन्समध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असतो. जे टूल्स असतात कटिंगचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डायमंडचा वापर केला जात असतो, आणि लॅबोरेटरी ग्रोन डायमंड जो आहे त्याचा हार्डनेस आहे, जी एक्स्ट्रा स्ट्रेंथ आहे, त्याचा वापर चांगल्या पद्धतीने, त्याचं ॲप्लिकेशन चांगल्या पद्धतीने केलं जाऊ शकतं, त्यासाठी देखील त्याच्यावरती भर दिला जात आहे. त्यानंतर सिग्निफिकन्स काय आहे, एन्व्हायरमेंटल फुटप्रिंट म्हणजे काय, लॅबमध्येच डायमंड तयार केल्यामुळं नॅचरली डायमंड जो आहे त्याचं मायनिंग करायला लागणार नाही, त्याच्यामुळं पर्यावरणाचं नुकसान होणार आहे ते होणार नाही. एन्व्हायरमेंटली चांगला एक पर्यावरणपूरक प्रक्रिया म्हणून याच्याकडे आपण बघू शकतो. त्यासोबतच एनर्जी आहे, एनर्जी जी लागते नॅचरल डायमंड एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यापेक्षा कमी एनर्जी याच्यासाठी लागते, त्याचा पण फायदा आहे. त्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टींवरती भारताच्या बाजूने जास्तीत जास्त भर दिला जात आहे बजेटमध्ये, 2023-24 बजेटमध्ये त्याच्यावरती उल्लेख करण्यात आलेला होता. त्यानंतर नॉर्थ ईस्टमधली आलेली ही न्यूज आहे, इंटरनल सिक्युरिटीचा जो मुद्दा आहे त्याच्याशी रिलेटेड असलेली ही न्यूज आहे. नॉर्थ ईस्टमध्ये प्रामुख्याने आसाममध्ये उल्फा नावाची संघटना आहे, त्या उल्फा नावाच्या संघटनेने आसाम सरकार आणि केंद्र सरकार यांच्यासोबत शांतता करार केलेला आहे, पीस एक ॲग्रीमेंट केलेली आहे. उल्फा संघटना काय आहे, कशासाठी स्थापन करण्यात आली होती आणि हा पीस ॲग्रीमेंट नेमका काय आहे, शांतता करार काय आहे, तो सगळा भाग याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. नॉर्थ ईस्टमध्ये ही जी काही इन्सर्जन्सी चालत असते त्याच्या मुद्द्याबद्दल प्रश्न UPSC मेन्सला मागं विचारून झालेला आहे. नॉर्थ ईस्टमधल्या हे जे बंडखोर गट आहेत त्यांच्याबद्दलचा नेमका मुद्दा काय आहे, त्यासोबतच पूर्व भाग जो आहे भारताचा जिथं नक्षलाईट सगळा रिजन म्हणून ओळखला जातो, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम LWE नावाची संकल्पना वापरली जाते, त्याच्या अनुषंगाने हा मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणखी एक न्यूज आलेली आहे सेम नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सीच्या बाबतीतच आलेली आहे. उल्फा प्रामुख्याने त्याची स्थापना कशासाठी करण्यात आलेली होती, 1979 आसाममध्ये एक आंदोलन सुरू झालेलं होतं. कशासाठी आंदोलन हे सुरू झालं होतं, तर आसाममध्ये बांगलादेशमधून जे काही स्थलांतरित की बेकायदेशीर स्थलांतरित लोक आसाममध्ये येत होते त्यांच्या विरोधात एक आंदोलन सुरू झालेलं होतं. त्याला एक इन्स्टिट्यूशनल फॉर्म देण्यात आला होता या उल्फाच्या माध्यमातून. उल्फाची स्थापना अरविंद राजकोवा, अनुप चेटिया आणि परेश बरुआ यांच्याकडून करण्यात आली होती. नावं कशासाठी बघतोय ते आपण पुढं मुद्दा समजून घेणार आहोत. तर प्रामुख्याने जे इलिगल मायग्रंट्स आहेत इतर भागातून येणारे त्यांना रोखण्यासाठी, त्यांना परत पाठवण्यासाठी म्हणून एक आंदोलन सुरू झालेलं होतं. त्याचाच नंतर जो आहे तो रूपांतर या उल्फा नावाच्या संघटनेमध्ये झालेलं होतं. आसामच्या बाबतीतलं जे सॉव्हरेंटी आहे, जे सार्वभौमत्व आहे ते मेंटेन करण्यासाठी म्हणून या संघटनेची स्थापना करण्यात आली, असं एक उद्दिष्ट त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं. ऑब्जेक्टिव्ह एस्टॅब्लिशिंग अ सॉव्हरीन आसाम, सार्वभौम असा आसाम एक स्थापन करणं, ते ऑब्जेक्टिव्ह ठेवून या उल्फा नावाच्या संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर
त्याच्यामध्ये काय करण्यात आलं, आता ही उल्फा नावाची संघटना भारतामध्ये तर बॅन करण्यात आली, निर्बंध त्याच्यावरती घालण्यात आले. त्यानंतर त्यांनी काय केलं, पाकिस्तान असेल, म्यानमार असेल, चायना असेल, यासारख्या देशांमध्ये जाऊन आश्रय घ्यायला सुरुवात केली. तिथं जाऊन मेंबर्स जे आहेत, सदस्य जे आहेत, ते रिक्रूट करण्याचा आणि ट्रेन करण्यासाठी म्हणून तिथं आश्रय घेण्यात आला. या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन गव्हर्नमेंटकडून 1990 प्रामुख्याने एक ऑपरेशन लॉन्च करण्यात आलेलं होतं उल्फाच्या विरोधात. उल्फावरती बंदी देखील घालण्यात आलेली होती. त्यानंतर आसाममध्ये या सगळ्या सिच्युएशन तयार झाल्यामुळं अप्स्पा कायद्याचं देखील इम्पोजिशन म्हणजे लागू करण्यात आला होता. आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट, तो पण महत्त्वाचा कायदा आहे, याच्यावरती पण टीका होत असते बऱ्याच वेळा. याच्यामध्ये नेमकी तरतूद काय असते, आपले जे आर्म्ड फोर्सेस आहेत अशा पद्धतीने जे कोणते डिस्टर्ब्ड एरियाज असतील, संघर्षामध्ये असलेले, वादात असलेले जे प्रदेश असतील, भाग असतील, त्या ठिकाणी आपली आर्मी जिथं तैनात केली जात असते, तर आर्म्ड फोर्सेसना काही स्पेशल पॉवर्स दिल्या जातात अशा डिस्टर्ब रिजनमध्ये. म्हणजे काय, कोणत्याही विदाऊट एनी वॉरंट कुठलंही प्रेमायसेस सर्च केलं जाऊ शकतं त्यांच्याकडून, विदाऊट एनी वॉरंट. वॉरंट असल्याशिवाय देखील एखादी जागा असेल ती सर्च केली जाऊ शकते, एखाद्याला अरेस्ट केलं जाऊ शकतं, अशा पद्धतीच्या एक्स्ट्रा काही पॉवर्स आर्म फोर्सेसला दिल्या जात असतात या अप्स्पा कायद्या अंतर्गत. तर ती सगळी सिच्युएशन तिथं तयार झाल्यामुळं, उल्फा संघटनेमुळं तिथं अप्स्पा कायदा देखील लागू करण्यात आलेला होता. त्यानंतर वेगवेगळ्या टेरर ग्रुप्सकडून त्यांना सपोर्ट मिळायला सुरुवात झाली होती. हरकत उल जिहाद ए इस्लामी असेल किंवा पाकिस्तानची ISI नावाची संस्था असेल, यांच्याकडून त्यांना सपोर्ट मिळायला सुरुवात झाली होती. बांगलादेश आणि भूतान यासारख्या ठिकाणी देखील कॅम्प त्यांनी सेटअप केलेले होते. त्या माध्यमातून त्यांनी परत एकदा या आसामसाठीची म्हणून ही बंडखोर संघटना त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. परंतु नंतर त्याच्यामध्ये दोन भाग पडले, त्यासाठी इथं ही नावं बघितली होती. राजखोवा यांचा एक भाग होता आणि दुसरा बरुहा नावाचा यांचा एक दुसरा एक गट होता. राजखोवा यांच्या नेतृत्वातला जो गट होता त्यांनी सरेंडर केलं, परंतु बरुहा यांनी त्यांना त्या गटातून बाहेर काढून टाकून ती पुढं त्यांची फाईट जी आहे ती तशीच कंटिन्यू करायचा त्यांनी निर्णय घेतलेला होता. त्यासाठी ते आपण नावं बघितलेली होती. त्यानंतर आता जो हा पीस अकॉर्ड झालेला आहे, आता जो शांततेचा करार झालेला आहे आसाम सरकार आणि केंद्र सरकारबद्दल, त्याच्यामध्ये नेमक्या तरतुदी कोणत्या मान्य करण्यात आलेल्या आहेत, कोणत्या गोष्टींवरती ॲग्रीमेंट झालेले आहेत, तर कुठल्याही पद्धतीचा व्हायलन्स जो असेल, हिंसा जो असेल, तो उल्फा संघटनेकडून केला जाणार नाही. आर्म्स जे असतील, वेपन्स जे असतील, ते सरेंडर केले जातील. आर्म ऑर्गनायझेशन जे आहे ती पूर्णतः बंद केली जाईल. त्यांनी जे कॅम्प सेटअप केलेले होते ते सगळे कॅम्प वॅकंट केले जातील, रिकामे केले जातील. यासारख्या गोष्टी, यासारख्या तरतुदी त्याच्यामध्ये मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती आहे पीसफुल डेमोक्रॅटिक प्रोसेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय देखील त्यांनी उल्फा यांनी घेतलेला आहे. त्यासोबतच सरकारच्या बाजूने, केंद्र सरकारच्या बाजूने आसामच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणून एक पॅकेज देखील जाहीर करण्यात आलेलं आहे. तर या अनुषंगाने ज्या बंडखोर संघटना काम करत असतात ईशान्य भारतामध्ये, त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. दुसरी एक न्यूज आलेली आहे, ती पण अशाच एका बंडखोर संघटनेबद्दलची आलेली आहे. मागची न्यूज आसामबद्दल होती, ही न्यूज आहे मेघालयाच्या बाबतीतली. मेघालयामध्ये HNLC नावाची एक बंडखोर संघटना काम करते. हायनी ट्रेप नावाची नॅशनल लिबरेशन काउन्सिल HNLC नावाची एक बॅन असलेली अशी आर्म ऑर्गनायझेशन तिथं काम करते. त्यांच्यासोबत देखील डिस्कशन सुरू आहे गव्हर्नमेंटचं शांतता प्रस्थापित करण्यासाठी म्हणून. परंतु त्यांच्या काही डिमांड, त्यांच्या काही मागण्या पूर्ण न झाल्यामुळं त्यांनी त्या चर्चेच्या जे राऊंड्स आहेत, ज्या फेऱ्या आहेत, त्याच्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. याची सुरुवात कधी करण्यात आली, 1992 करण्यात आली. कशासाठी, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ट्रान्सफॉर्मिंग मेघालय इंटू अन एक्सक्लुझिव्ह डोमेन ऑफ द खासी कम्युनिटी. खासी समुदाय जो आहे त्याच्यासाठीच म्हणून हा फक्त मेघालय राज्य असायला पाहिजे असं उद्दिष्ट ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून काही डिमांड्स ठेवण्यात आलेल्या होत्या, जी बंदी घालण्यात आलेली आहे या संघटनेवरती ती काढण्यात यावी, जे काही केसेस रजिस्टर झालेल्या आहेत या संघटनेच्या सदस्यांवरती त्या केसेस देखील माघारी घेण्यात यावा, अशा पद्धतीच्या डिमांड ठेवण्यात आले होते. परंतु त्या पूर्ण न झाल्यामुळं त्यांनी त्या चर्चेच्या फेऱ्यांमधून माघार घेतलेली आहे. त्यानंतर प्रिलिमसाठीचे फॅक्ट्स काही इम्पॉर्टंट आहेत. इथं ही जी न्यूज आलेली आहे ती आहे बाब अल मंडेपच्या बाबतीतली. बाब अल मंडेप चर्चेत आहे, रेड सी चर्चेत आहे, लाल समुद्र, त्याच्या अनुषंगाने हे बाब अल मंडेप हे कनेक्टिंग पार्ट आहे, समुद्रधुनी म्हणू शकतो. गल्फ ऑफ ॲडेन आणि रेड सी यांना जोडणारा जो भाग आहे तो बाब अल मंडेप म्हणून ओळखला जातो. लाल समुद्र हा सगळा भाग चर्चेत आहे, कशामुळं, येमेनमधला जो हौती गट आहे त्याच्याकडून इथून ज्या शिप्सचा ट्रान्सपोर्ट चालत आहे त्यांच्यावरती अटॅक केला जात आहे, त्यामुळं हा सगळा रिजन चर्चेत आहे. त्यामुळे तो रिजन, त्याचा मॅप आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर लोकसत्तामध्ये आलेली न्यूज आहे, राज्य सरकारकडून एक नवीन उपक्रम सुरू केला जाणार आहे. त्याचं नाव आहे अनुदान नको उपक्रम. म्हणजे काय,
आपल्याकडून आपल्याला माहिती केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वेगळे अनुदान दिले जात असतात, सबसिडीज दिले जात असतात, त्याचा खूप मोठा आर्थिक बोजा सरकारी तिजोरीवरती पडत असतो. त्याचं प्रमाण देखील इथं सांगण्यात आलेलं आहे. राज्य सरकारचं इथं स्पेसिफिक देण्यात आलेले आहेत आकडे. अनुदान जे दिलं जात असतं वेगळ्या स्कीमच्या माध्यमातून वेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्याचा जो बोजा आहे 5,500 कोटी रुपये एवढे दरवर्षी खर्च करावे लागतात अनुदानासाठी. म्हणून त्यामुळं अनुदान नको उपक्रम नेमका काय आहे, जे कोणत्या समुदायासाठी अनुदानं असतील सबसिडीज असतील त्यामधले सक्षम झालेले जे फॅमिलीज असतील जे कुटुंब असतील जे व्यक्ती असतील त्यांनी स्वतःहून हे अनुदान ह्या सवलती जे आहेत ते स्वेच्छेने नाकारण्यासाठी त्यांना त्याला चालना देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. जे सक्षम पालक आहेत किंवा श्रीमंत शेतकरी आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीचं जे अनुदान दिलं जात असतं शेतकऱ्यांना किंवा जे पालक असतील जे सक्षम झालेले असतील कोणत्याही समुदायाचे ज्यांना राज्य सरकार केंद्र सरकार यांच्याकडून काही सवलती अनुदान दिले जात असतात तर त्यांनी ते स्वेच्छेने नाकारावं यासाठी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारकडून पण अशा पद्धतीचा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवरती राज्य सरकारने देखील असा एक उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय. भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूजसोबत. धन्यवाद.